गुड मॉर्निंग मित्रांनो. सो आज आपण जात आहोत येऊर हिल्स येथे, ठाण्यामध्येच आहे, संजय गांधी नॅशनल पार्क पण बोलतात. सो उशीर नको करूया, मॉर्निंगचे 8 वाजलेले आहेत कारण नंतर खूप ऊन पडेल. सो चला निघूया. नमस्कार मित्रांनो, सो आज आपण आलो आहोत येऊर येथे. येऊर हिल जे संजय गांधी नॅशनल पार्क आहे, बोरिवली नॅशनल पार्कची बॅक साईड आहे. सो इकडचे रस्ते कसे आहेत, इकडे काय अवेलेबल आहे, इकडे किती झाडंझुडपं आहेत, सो याची सगळी डिटेल मी आता तुम्हाला माहिती या व्हिडिओमार्फत देतो. त्याच्यासाठी माझा व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो गाईज चला. तुम्ही बघू शकता हे येऊर हिल्स आहे ना, ते ॲक्च्युली ठाणे स्टेशनपासून जवळपास 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे. सो त्याच्यासाठी तुम्हाला बस पण आहे येऊर पाटून पाडा वगैरे, किंवा तुमच्याकडे पर्सनल बाईक अवेलेबल असेल तर बाईकनेही येऊ शकता, पर्सनल व्हेकलनी. तुम्ही बघू शकता माझ्या बॅक साईडला पण रोड आहे, पण मी हा रस्ता निवडला आहे जाण्यासाठी. सो थोडासा डिफिकल्ट रस्ता आहे, डायरेक्ट तुम्हाला रोडच्या थोड्याशा दुसऱ्या टोकाला घेऊन जाईल. चढायला थोडंसं डिफिकल्ट आहे कारण पावसाळ्यात ना इकडे खूप मजा असते. तुम्ही पावसाळ्यात जर आले ना तर तुम्हाला इकडचा सिनेरिओ बघण्यालायक असतो, खूप पाऊस पडतो. सो गाईज थकायला खूप होते, आपण ह्या रस्त्याने जाऊया. तो जो एरिया आहे खदान आहे, म्हणजे त्या साईडला छोटंसं तलाव आहे, म्हणजे इकडची जी जनावरं आहे गाई म्हशी बिबट्या पण आहे इकडे, माकडं वगैरे ती सगळी इकडे पाणी प्यायला वगैरे येतात. मित्रांनो हेच ते तलाव आहे, खदान आहे, इकडे जनावरं जी आहे पाणी प्यायला येतात, आंघोळीलाही येतात. इकडची जी गावची पब्लिक आहे त्यांना जर पाणी कमी पडलं तर इकडूनही ते पाणी भरतात. ते इकडे पूर्ण ना जंगलच जंगल आहे, तुम्ही बघू शकता इकडे खूप मोठं जंगल आहे, घनदाट जंगल आहे, बिबट्याचा वावर ना इकडे रोज म्हणजे रोज असतो बिबट्याचा वावर. सो जर तुम्ही संध्याकाळी वगैरे येत असाल इकडे तर थोडंसं जपून का, कारण आपल्याकडे कुठलंही हत्यार नसतं आणि बिबट्या खूप पॉवरफुल आहे. सो तुम्ही माझ्या बॅक साईडला बघू शकता पूर्ण जे जंगल आहे, आणि हा बॅक साईडचा आहे तो रोड आहे, खूप मोठं घनदाट जंगल आहे जे पूर्ण बोरिवली नॅशनल पार्कला टच झालेलं आहे. सो आपण जाऊया आता पुढच्या दिशेला. जर ना तुम्हाला आव्हान आहे की जर तुम्ही या परिसरात येत असाल तर कचरा वगैरे घाण वगैरे करू नका, जेणेकरून आपल्यालाही स्वच्छता भेटेल. पुढे जर गेला तर तुम्ही ना श्री पशुरक्षक मंडळ ट्रस्ट आहे, सो इकडे ना जनावरं आहेत, तर तुम्हाला गाई म्हशी जर तुम्हाला घरातून येऊन यांना अन्नदान वगैरे काय करायचं असेल सो तुम्ही करू शकता. सो तुम्ही बघू शकता गाई म्हशी खूप सारे जनावरं आहेत आतमध्ये, आणि या साईडला कुत्रे वगैरे आहेत अवेलेबल. सो मित्रांनो चला, तुम्हाला येऊरचं पूर्ण दर्शन दाखवलेलं आहे. तुम्हाला जर यायचं असेल तुम्ही येऊ शकता, नक्की व्हिजिट करा, पावसाळ्यात वगैरे पण व्हिजिट करू शकता. सो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद.